आपण ना वाळ्यावरती खूप कुकिंग केली, आज डायरेक्ट समुद्रावरती कुकिंग। तर हे तेल आहे, नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, दुपारचे 2:30 वाजलेत आणि आपण आलोय पुन्हा एकदा समुद्रावरती आणि बीचवरती। खूप दिवसानंतर आलोय इकडे। आपण जेव्हा पण इकडे येतो ना, तेव्हा इथलं स्ट्रक्चर ना पूर्ण चेंज झालेलं असतं वाळूचं। इकडे पूर्ण सपाट दिसतंय आणि मागे आपण आलो होतो ना, तेव्हा इथे खूप सारं पाणी होतं साचलेलं, हवा खूप आहे, सो आवाज किती क्लिअर येतो माहीत नाही मला, पण एक नंबर वातावरण आहे। ऊन खूप आहे पण वातावरण मस्त आहे। आणि आपल्यासोबत अजून कोण नाही आहे, नाहीतर आंघोळ केली असती आधी मस्तपैकी, गारगार वाटलं असतं। तर आपल्याकडे ना भन्नाट प्लॅन आहे, आपण आज समुद्रावरती कुकिंग करणार आहोत। तर आता लो टाईड चालू आहे, म्हणजे पूर्ण लो टाईड झाली नाही आहे, 3-3:30 वाजेपर्यंत होईल। तर पाणी बहुतेक खाली गेलंय, तर आपण समुद्रावरती कालवा काढणार आहोत आणि त्याची मस्तपैकी रेसिपी बनवणार आहोत इकडेच। हा राजापूरमधला माळबन बीच आहे, तर मस्त बीच आहे एकदम, लोक नसतात कोणच, संडेला वगैरे कदाचित कोणतरी असलं तर, नाहीतर कोणच नसतं इथे। तर बघा, एक माणूस दिसत नाही इथे। तर आपल्या कोकणातले पण बीच ना भन्नाट आहेत एकदम जबरदस्त, आणि अशा ठिकाणी फिरायला यायला ना मस्त वाटतं। जरा जास्त क्राऊड नसेल ना तर बरं वाटतं। तर पाणी बहुतेक खाली गेलं आहे, आपल्याला तिकडे खडकात जायला लागेल कालवं काढायला। आपल्या बॅगमध्ये सगळं साहित्य आहे कुकिंगचं, तर आधी कालवं काढायला पाहिजे आपल्याला, त्याच्यानंतर कुकिंग। आणि बॅग लावून ना खांदे दुखायला लागले, बॅग खूप वजन आहे। हे बघा पाणी किती खाली गेलंय बघा, अजून जाईल, अजून 1.5 तास आहे पूर्ण लो टाईड व्हायला, तर अजून पाणी खाली जाईल। हा बघा खडपी खेकडा, स्टोन क्रॅब, हे केकडे समुद्रावरती खूप असतात दगडांवरती आणि पळतात पण खूपच स्पीडने। ही बघा, ही ना सगळी कालवं आहेत पण छोटी आहेत खूपच। ही बघा, ह्याच्यामधून मांस असतं। शिंपले ना खूप आहेत इकडे पण ते छोटेवाले आहेत, आपल्याला त्या दिवशी ना मोठे भेटले होते। हा बघा, हा इकडे ग्रीन शिंपला आहे मगाच सारखाच, पण हा मोठा आहे, तिला भाजू नंतर दिसतो पेटवला। हा बघा चांगल्या साईजचा आहे, मस्त भेटला। हे बघा आपण ना बरंच आतमध्ये आलोय आणि खूप वेळ लागला, खूप वेळ लागतो इकडे चालत यायला, आणि दमायला पण जाम होतं खडकातून चालून। आणि आपली बॅग एवढी वजन आहे ना, काहीतरी 7 किलो वजन आहे तिचं, मी मोजलं घरी वजन होती म्हणून, तर 7 किलो वजन घेऊन आलो पाटीवरून आपण खडपातून या। तर इकडे हे बघा, हे दगड दिसतात तुम्हाला व्हाईट व्हाईट, ती कालवं आहेत। ही बघा इथे मोठी मोठी आहेत चांगलीच, तर आता कालवं काढूया मस्तपैकी, शोधून शोधून मोठी मोठीवाली मस्तपैकी। ही आपली हत्यारे आहेत कालवं काढायला, कोयता आहे, मोठाच आहे कोयता, कारण आपल्याकडे छोटी कोयती नव्हती आणि एकदम छोटी, तिचं टोक वाकून जातं जर ताट नसेल तर। वाडगं आणि सुरी आणि पहिलंच कालवं नाही ते जवळ, हे बघा हेच दाखवतो तुम्हाला काढून। तर ही समुद्रावरची कालवं आहेत आणि आपण कालवं बऱ्याच वेळा काढली, तुम्हाला माहीत असेल कसं काढतात। हे बघा त्याच्यात मस्त मांस असेल।
पहिला वाला थोडंसं राहिलं तर थोडी थोडी कपचा येतील ती नंतर आपण काढू. आधी काढूया कालवं तर मोठी मोठी शोधूया. बघा ह्याच्यामध्ये पण असेल चांगलं, ह्याच्यामध्ये पण मोठं असेल. मागच्या वेळी आपली ना सुरी गेली होती. हे बघा एक नंबर आहे. तर इकडे ना उन्हातून कालवं काढायचं काम चालू आहे आणि पाणी भरायच्या आतमध्ये आपण कालवं काढून घेऊया फटाफट. तर चार पाच तरी काढले त्याच्यामध्ये आणि इकडे ना साधारण मोठी मोठी कालवं असतात पण समुद्रामधली आहेत, खाडीमधली नाहीत. तर पटापट ना कालवं काढून घेऊया पाणी भरायच्या आत. मित्रांनो आपली कालवं काढून झालेली आहेत, म्हणजे आपल्यापुरती पुरतील एवढी कालवं काढली आपण, दाखवतो तुम्हाला. आणि हे इकडे आपलं सामान आहे, आपण काय काय घेऊन आलो आहे ते पण दाखवतो. तर आता आपण पटापट रेसिपी बनवूया, कालवं बनवूया एकदम जबरदस्त. ही बघा इकडे चूल केली आहे तयार, एकच दगड लावून आणि लाकडं पण लावले आहेत. तिकडे पेटवूया चूल आपली, पाणी आहे आणि आपल्याला कालवासोबत खायला आणलेलं आहे ब्रेड. ब्रेड आणि कालवं जाम भारी लागतील, ती नंतरच बघू तयार झाल्याच्या नंतर. हा एक भेटलेला शिंपला, हे सगळे मसाले आहेत पाच डब्यातून. ही कालवं आपण काढली बघा, तर एकट्याला खूप होतील एवढी कालवं काढलीत, एक नंबर. तर ह्याच्यामध्ये दोन कांदे आहेत, एक टॉमॅटो आहे, लसूण आहे आणि कोथिंबीर आहे. आणि काय काय आणलं आहे आपण, चमचा आणला आहे, किचनच घेऊन आलो आहे आपण. ताट आणलं आहे आपल्याला, इकडे मित्रांनो कांदे कापूया आणि टोमॅटो वगैरे सगळं तयार करूया. तिकडे विस्तव पेटला आहे चांगला. आपण ना व्हाळ्यावरती खूप कुकिंग केली, आज डायरेक्ट समुद्रावरती कुकिंग. मला वाटतं एक कांदा आपल्याला बस होईल, मोठावाला आहे सो. आणि हा टोमॅटो तरी पण आपण कापूया.
हा बघा कांदा कापला आहे, टोमॅटो कापला आहे, लसूण आहे आणि कोथिंबीर आहे। चला इकडे आपली चूल आहे, तर चुलीवरती ठेवूया कढई आणि आता लाकडं लावायला पाहिजे। मगाची लाकडं गेली संपून बहुतेक। ही बघा कढई ठेवली आणि विस्तव आता एक नंबर पेटलाय, तर आता फटाफट आपण कालवं बनवूया। तर हे तेल आहे आणि जेवढं होतं ना ते सगळं टाकलं। समुद्रावरचं जेवण जास्त तेलाचं खायचं असं मला वाटतं। इकडे कढईमध्ये तेल टाकलंय, तेल लगेच गरम होईल कारण विस्तव एकदम सुसाट पेटलाय। इकडे लसूण आहे, कांदा, तर कांदा आणि टोमॅटोतली कालवं भारी लागतात वाटपापेक्षा पण। हा टोमॅटो, बघा कांदा टोमॅटो मस्तपैकी भाजला आहे एकदम। तर आता टाकूया आपले मसाले। ही मिरची पावडर आहे, हा गरम मसाला आहे आणि ही हळद आहे। एक नंबर कलर आला बघा मसाल्याचा। तर आता फायनली टाकूया आपली कालवं। तर आता टाकू ह्याच्यामध्ये पाणी थोडंसं, आपल्याला ब्रेड सोबत खायचं आहे, सो थोडंसं ग्रेव्हीवालं बनवूया। हे मीठ आहे आणि मीठ ना थोडंसं लगेचच आपली कालवं रेडी होतील। हे बघा जबरदस्त कोथिंबीर, ही बघा आपली कालवं झालीत रेडी। ही बघा मस्तपैकी ग्रेव्हीवाली आणि लुक पण जबरदस्त आला आहे। बघा एक नंबर दिसत आहेत आणि खायला कशी लागतील ती सांगेनच मी तुम्हाला। आपला शिंपला जळाला की आहे माहीत नाही, भाजला असेल आहे। बघा शिंपला जळाला, मांस आलं। बघा बघा आपल्या एकट्यासाठी खूप झाली, त्याच्यामुळे आपण जास्त काढलीच नाहीत। वाव, आणि हे ब्रेड, हे बघा हे त्या शिंपल्यातलं मांस आहे भाजलेलं। भारी होतं, थोडंसं वेगळंच लागलं। तो करपला होता ना बाहेरून खूपच, त्याच्यामुळे तो थोडासा वेगळा लागला, नाहीतर तो शिंपला भारी लागत असतं भाजून। तर भाजून पण शिंपले भारी लागतात, कालवं भाजून खूप लागतात जबरदस्त। तर मित्रांनो, समुद्रावरून काढलेल्या कालवांचा समुद्रावरूनच आस्वाद घ्यायला या। तर मस्तपैकी इकडे खाऊया आता आणि नंतर मग आरामात घरी जाऊया। बसलोय मस्तपैकी खडकावरती, हे बघा हे आपलं ताट आहे आणि इकडे समुद्र आणि आता लो टाईड आहे ना, त्याच्यामुळे लाटा नाही आहेत, अजिबात लाटा नाही आहेत, नाहीतर इकडे खूप सारी लाटा असतात। तर एकदम शांत आहे समुद्र। चला तर मित्रांनो बघूया आता टेस्ट करून ब्रेड आणि कालवं, तर एकदम मस्त झालेत। आता खाऊन बघूया कशी मस्त झालीत काय। बघा हा
हा कांदा आहे। मी आहे ना पहिल्यांदाच ब्रेड सोबत कालवा खातोय आणि एक नंबर झालीत। कालवे तर मला खूप आवडतात। सगळ्यात सीफूड मध्ये ना मला कालवे जास्त आवडतात, तर एक नंबर कालवे झालेत। आणि ब्रेड सोबत खायला तरी मस्तच वाटतं एकदम, आणि ते पण समुद्रावर। आपण वाळत बऱ्याच रेसिपी बनवल्या, आज नवीन अनुभव। तर फटाफट ब्रेड कालवं खाऊया। अजून पण कालवं कढईत बाकी आहेत, तिकडे कढई आहे ती बघा बॅगच्या पलीकडे, तर अजून कढईमध्ये कालवं आहेत शिल्लक। तर सर्व संपूया आणि जाऊया घरी, तर मस्तपैकी एन्जॉय करूया। तर मित्रांनो, कालवा आणि ब्रेड एकदम मस्तपैकी खाऊन झालेलं आहे आपलं। तर आता आपलं सामान वगैरे सगळं गोळा केलं आहे आणि पाणी चुलीमध्ये ओतूया। तर मित्रांनो, जेव्हा आपण बाहेर विस्तव वगैरे पेटवाल ना, तेव्हा विस्तव प्रॉपर विझवून जायचा, आपल्या छोट्याशा चुकीमुळे खूप मोठं नुकसान होऊ शकतं। तर पावसाळ्यात इकडे तिकडे आग वगैरे जाण्याची शक्यता नसतेच, पण ह्या सीझनला ना लगेच आग जाते कुठे पण। सो बाहेर केव्हा पण विस्तव भेटवाल, विझवूनच जा। ऑलरेडी विस्तव विझलेलाच आहे, फक्त निकाले शिल्लक होते त्याच्यातले। अजून आपल्याकडे खूप वेळ आहे, तर 10-15 मिनिटं इकडे बसूया मस्तपैकी आणि नंतर मग घरी जाऊया। तर अजून पण ऊन बरंच आहे बाहेर, आणि आत्तासा ना काळोख लवकर होत नाही, अंधार लवकर होत नाही, 7 वाजतातच। त्याच्यामुळे इथून जायला आपल्याला 1 तास काफी असतो। सो काय 6 वाजता निघालं तरी 7 वाजता आपण पोहोचू, पण एवढा वेळ आपल्याला लेट थांबायचं नाही आहे। आपण 5-5:30 इथून निघू, म्हणजे 5 वाजता इथून निघालो ना, 5 वाजले पण असते कदाचित। तर 5 वाजलेत, 5:05 झालेत, तर आता 10-15 मिनिटांनी निघू, म्हणजे 5:30-6 तरी पोचू तिकडे जाऊन। आणि आत्ता आपल्याला काही शोधत जायचं नाही आहे। मगाशी आपण येताना इकडे तिकडे शोधत आलो, काही ना काही खेकडे वगैरे किंवा असं काही ना काही शोधत आलो दगडातून। तर आता आपण डायरेक्ट घरी जाणार आहे, म्हणजे डायरेक्ट चालत जाणार आहे, खडकातून जाणार आहे पण डायरेक्ट चालत जाणार आहे। त्याच्यामुळे जास्त उशीर नाही लागणार, जास्तीत जास्त 15-20 मिनिटं लागतील, कारण बरंच अंतर आहे। आणि ते खडकातून चालायचं म्हटल्यावरती ना डबल अंतर होतं, दगड खाली उतरा दगड चढा, दगड खाली उतरा दगड चढा। तर मित्रांनो, आपण जिकडून गेलो ना तिकडे आलो आहे चालत चालत, तर खूप भारी वाटलं, एकटाच होतो पण मजा आली। आणि आता थोड्याच वेळात सनसेट होईल, सूर्य अजून खूप वरती आहे। मी मगाशीच बोललो तुम्हाला की आताचा काळोख लेट होतो, त्याच्यामुळे सनसेट लेट होईल। तर मित्रांनो, चॅनलला जर तुम्ही नवीन असाल ना, पहिल्यांदाच व्हिडिओ आपला बघत असाल, तर आपल्या जुन्या व्हिडिओज पण जाऊन नक्कीच बघा, नक्कीच आवडतील तुम्हाला। आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, समुद्रावरची कुकिंग कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।